नमस्कार। सातारा स्मरण है अपना, यतीरा सातवा भाग। परांजपे मास्तर गुरुजी आणि बिडे गुरुजी व्यायाम मंदिर याची आज मी माहिती सांगणार आहे। साताऱ्यातल्या ज्या जुन्या अनेक संस्था आहेत त्यातले एक बिडे गुरुजी व्यायाम मंदिर आहे, त्याची माहिती असणं आवश्यक आहे असं मला वाटतं। साताऱ्यातील प्रत्येकाने एकूणच बिडे गुरुजींचं महत्त्वसुद्धा अनेकांना माहीत नाही आहे। ते शाळेत व्यायाम शिक्षक वगैरे इतकंच माहीत आहे, प्रत्यक्षात ते त्यांचं महत्त्व अतिशय वेगळं थोरग्रस्त होते ते, तर ती माहिती देऊ। सर 1899 गुरुवर्य सीताराम पंतदेवांनी साताऱ्यात न्यू स्कूलची स्थापना केली आणि अत्यंत परिश्रमाने तिची जोपासना करून त्याला नावलौकिक प्राप्त करून दिला। तेव्हाच्या पारतंत्र्याच्या काळात स्वातंत्र्याचा स्फुल्लिंग विद्यार्थ्यांना चेतवत ठेवला। व्यायाम क्षेत्रात ज्यांचे नाव आदराने घेतले ते भिडेगुरी याच शाळेत शिक्षक होते। तेव्हा राष्ट्रीय बाण्याच्या अनेकांनी त्यांचे मार्गदर्शन घेतले होते। त्यांचा योगाभ्यासाचाही मोठाच व्यासंग होता आणि स्वातंत्र्य चळवळीतही त्यांचा गुप्तपणे मोठा सहभाग होता। महर्षी योगी अरविंदांनी त्यांची आवर्जून भेट घेऊन मार्गदर्शन घेतलं होतं असा इतिहास नमूद करून ठेवतो। आणि त्यामध्ये काही काळ त्यांनी उठावाची तयारी केली होती ब्रिटिश सत्तेविरुद्ध भिडेगुरुजींनी, हेही आपल्याकडं ऐतिहासिक माहिती उपलब्ध आहे। दत्तोपंत परांजपे मास्तर, काळोपंत कुलकर्णी, सोनोपंत थत्ते असे व्यायाम शिक्षक व समाज शिक्षक सेवक त्यांचे भिडे मास्तरांचे शिष्य होत। तेही न्यू स्कूलचेच। भिडेगुरूंचे निधन 7 डिसेंबर 1948 रोजी झाले। तेव्हापासून शाळेचे माजी विद्यार्थी आणि त्यांचे अनुयायी म्हणजे परांजपे मास्तर, काळोपंत कुलकर्णी, सोनोपंत थत्ते सर या सगळ्यांच्या मनामध्ये भिडेगुरूंचे स्मारक यथोचित व्हावे म्हणजे व्यायाम शाळेच्या स्वरूपात उभारावे अशी तीव्र इच्छा होती। न्यू इंग्लिश स्कूलमध्ये त्याही पूर्वी माजी विद्यार्थ्यांचे मंडळ असावे म्हणून 1918 माजी विद्यार्थी मंडळाची स्थापना करण्यात आली होती। त्यामध्ये परांजपे मास्तरांचाच पुढाकार होता। या मंडळाने संस्थापक सीतारामपंत देवधर यांना मोठ्या समारंभपूर्वक मानपत्र 23 एप्रिल 1920 रोजी तेव्हाचे ख्यातनाम वकील जे टिळकांचे वकील होते लोकमान्य टिळकांचे, ते दादासाहेब करंदीकर यांच्या अध्यक्षतेखाली दिलं होतं। माजी विद्यार्थी तेव्हा शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनाची उत्साहाने भाग घेत नाटकी बसवीत। त्यातून 1929 सुमारास माजी विद्यार्थ्यांना एकत्र येण्यासाठी एक छोटीशी इमारत बांधावी ही कल्पना पुढे आली। त्यासाठी शांगू गुप्ते बहुधा असावेत त्यांच्या मार्गदर्शनाने किंवा पुढाकाराने पुण्यप्रभाव हे नाटक करून 300 रुपये शिल्लक टाकण्यात आले। पुढे स्वातंत्र्य चळवळीत तो प्रश्न मागे पडला, पण 1935 पुन्हा उचलकून माजी विद्यार्थ्यांना सोयीचे व्हावे म्हणून उन्हाळ्याच्या सुट्टीत माजी विद्यार्थी संमेलन भरवायला सुरुवात झाली। हा उपक्रम 4-5 वर्षे चांगला चालला। मग शाळा प्रमुखांच्या आग्रही सूचनेवरून शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या माजी विद्यार्थी प्रतिनिधी एकत्र येऊन एकत्रित संमेलनाला पायंडा पडला। पण भिडेगुरुजी व्यायाम मंदिर व माजी विद्यार्थीगृह या कल्पनेचे बीज अनेकांच्या मनात तेव्हा अंकुरले होते। शाळेचा सुवर्ण महोत्सव 1949 होणार होता। त्याप्रसंगी जास्तीत जास्त माजी विद्यार्थ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरू झाला। पत्रे, प्रत्यक्ष भेटी आणि नागपूरपासून बेळगावपर्यंत प्रमुख शहरात प्रत्यक्ष जाऊन गाठी भेटी अशी व्यापक मोहीम परांजपे मास्तरांच्या नेतृत्वाखाली फत्ते झाली। ती यशस्वी होऊन सुवर्ण महोत्सवाला गावातील 700 आणि परगावचे जवळजवळ 400 असे मोठ्या संख्येने माजी विद्यार्थी त्या समारंभात आले। जुन्या आठवणींना उजाळा मिळाला, जुन्या शिक्षकांची कृतज्ञतेने चौकशी झाली आणि त्यातच या माजी विद्यार्थीगृह आणि भिडेगुरुजी व्यायाम मंदिर या दोन्ही गोष्टीसाठी माजी विद्यार्थ्यांनी आपली ओंधळ रिकामी केली आणि आवश्यक रकमेची बऱ्यापैकी पूर्तता झाली। शाळेच्या समोरच एक खुली जागा होती, ती खरेदी करायचं ह्या रकमेदान ठरलं, पण परांजपे मास्तरांनी दूरदर्शीपणे रक्कम माजी विद्यार्थ्यांची पण खरेदीपत्र डेकन निगोशन सोदरे नावानं असावं, कारण आपण आज आहोत उद्या नाही म्हणून शाळेच्या नाव डेकन निगोशन सोदरे नावानं ती खुली जागा खरेदी केली आणि तो प्रश्न सुटला। शाळेचेच माजी विद्यार्थी अकम देशपांडे इंजिनियर यांनी प्लॅन तयार केला आणि गंगाधरपंत साठे व गोपाळराव कान्हेरे या दोन्ही कॉन्ट्रॅक्टर असलेल्या माजी विद्यार्थ्यांनी बांधकाम पूर्ण करून दिले। इमारत व आतील व्यायामाचे साहित्य यासाठी त्या काळात सुमारे 10,000 रुपये असा मोठाच खर्च झाला आणि तो सर्व माजी विद्यार्थ्यांच्या देणग्यातून जमा झालाय विशेष। त्यासाठी बापूराव लागू, बापूराव जाधव, बंडोपंत साठे, बनापू गुडबोले, सोनोपंत थत्ते, बाळकराम कात्रे यांनी बहुमोल खटपट केली।
त्या इमारतीमध्ये समोर व्यायामासाठी एक हॉल, त्याच्या एका बाजूला कार्यालयाची खोली, तिच्या मागे येणाऱ्या विद्यार्थ्या माजी विद्यार्थ्यांना उतरण्यासाठी खोली, तर दुसऱ्या बाजूला पुढील भागात दोन मालखांब, मागे कुस्तीचा आखाडा, इमारतीच्या मागे शेड मैदान व टॉयलेट ब्लॉक ही झाले. या भिडेगुरुजी व्यायाम मंदिर व माजी विद्यार्थीगृह या जोड इमारतीचे उद्घाटन 1954 मे महिन्यात सांगलीचे उद्योगपती धनी वेलणकर यांच्या हस्ते समारंभपूर्वक झाले. खरं तर या सगळ्यात परांजपे मास्तरांचा सिंहाचा वाटा होता, पण त्यांचा पिंड सच्चा स्वयंसेवकाचा, त्यामुळे त्यांनी आपल्या जीवनसरिता या परांजपेने आपलं आत्मचरित्र लिहिले जीवनसरिता नावाने. त्यात त्यांनी लिहिले, माझी भूमिका एका उमद्या स्वयंसेवकाची होती, माझ्या कोटीप्रमाणे मी खटपट केली व परमेश्वराने मला यश दिले. अशा तऱ्हेची माजी विद्यार्थ्यांची इमारत तेव्हा कुठेही नव्हती आणि बहुधा आजसुद्धा नसेल. त्याच्या निर्मात्याच्या जे हे उद्गार त्यांच्या निर्लस वृत्तीची साक्ष देणारेच आहेत. या भिडेगुरुजी व्यायाम मंदिरात परांजपे मास्तर रोज पहाटे 5 जायचे. जाताना शनिवार पेठेतील लांब मुलांनाही हाक मारून जायचे. त्यांच्याकडून नमस्कार, बैठका, जोर, योगासने, मलखांब करून घ्यायचे. शिवाय इतरही मुले, तरुण व ज्येष्ठही तेव्हा व्यायामाला तेथे आहेत. माझे वडील भाऊकाका मास्तरांना गुरुस्थानीच मानत, पण मास्तर मात्र त्यांचा उल्लेख प्रेमाने सहकारीच नाही असा करत. सातार्यातील अनेक सार्वजनिक संस्था आणि कामे या दोघांनीच उभी केलेली आहेत. त्यामुळे वडिलांनी मी रोज सकाळी भिडेगुरुजीत म्हणजे तालमीत हाच शब्द आम्हाला मुलांच्या रूढ होता जायचे असा फतवा काढला होता. मास्तर रोज सायकलवरनं जायचे. त्यांचं घर आमच्याहून थोडं पुढच्या बाजूला, डोंगराच्या बाजूला. ते जाताना मास्तर प्रत्यक्ष हाक मारायचे, तर आमच्यासमोरून जाताना नुसते असं खाकरायचे. तोच इशारा समजून 5 मी तालमीचा रस्ता धरला पाहिजे, दंडक होता. तालमीत गेल्यानंतर मलखांब, कमीत कमी 100 सूर्यनमस्कार किंवा जोर, मग बैठका, असं सगळा करायला लागायचं. मलखांबाच्या उड्या असत, पहिली उडी, दुसरी उडी, तिसरी उडी, चौथी उडी, ते आहे. मग त्या वेल वगैरे असेल, आणि तेव्हा त्या तालमीमध्ये आमच्या शाळेतले तर दोन चांगले पैलवान यायचेच. सुरुवातीला गणी म्हणून होता, गणी पैलवान तो यायचा, पुढे दादा माने यायला लागला, आणि हेलिसिंकीला ऑलिम्पिकला खेळले श्रीरंग जाधव ती त्या तालमीचे, ते परांजपे मास्तरांना गुरुस्थानी मानायचे. आणि चव्हाण मास्तर म्हणून एक कुस्तीगीर होते, ते आखाड्यात त्या सगळ्यांना कुस्तीचं ट्रेनिंग द्यायचे. प्रत्येक शनिवारी आखाड्याची पूजा व्हायची, मुसलमान मुलं यायची, आणि विमरूपी महारुद्र वगैरे सगळे मुसलमान मुलं सुद्धा व्यवस्थित म्हणायची, काही कोणाला वाटत नसेल, कारण सगळ्याचीच ही हनुमान ही शक्तीची देवता आहे अशी सगळ्यांची समजत होती. 1955 ते SSOVपर्यंत म्हणजे 1959 माझी तालीम आणि मास्तरांच्या मार्गाने एकही दिवस चुकले नाही. आम्ही 12 ते 18 वयोगटातील मुले तीच मास्तर स्वतः प्रात्यक्षिक करीत सूर्यनमस्कारापासून सुरुवात करीत 8 नमस्कारांची मास्तरांनी खास पद्धत बनवली होती. सूर्याच्या प्रार्थनेचे प्रारंभ होईल. आज 55 वर्षानंतरही ती 55 पुस्तकात उल्लेख केला तेव्हा 55, आता आणखीन जास्त वर्ष राहायची. ती मला पाठ आहे, कारण ते संस्कार तसे होते. ध्येय सदा सवित्र मंडल मध्यवर्ती नारायण सरसिजासनसन्निविष्टा केयूरवान मकर कुंडलवान किरीटी हरी हिरणमय वपुर धृतरंग चक्र, अशी ती प्रार्थना होती. त्यानंतर सूर्याचे 12 नावे समाविष्ट असलेला मित्र वि सूर्य भानू खगपुष्य हिरण्यगर्भ मरीच आदित्य सवितर भास्कर ब्रह्मा असा श्लोक होईल. मग 100 सूर्य नमस्कार, त्यानंतर 50 बैठका, पुढे सरळासन, मत्स्यदन वगैरे 10 योगासने व मलखांबाच्या 4-5 प्रकारच्या उड्या असा रोजचा दिनक्रम असे. शनिवारी आखाड्यातील माझी माती खणून सारखी करून मग भीमरूपी महारुद्रा या समर्थ रामदास विरचित स्तोत्र व हनुमंताची पूजा व आरती होईल. प्रभात लॉन्ड्रीचे मालक मंत्री LIC सरवटे म्हणजे आता डॉक्टर जयंत सरवटे मित्रने त्यांचे वडील, अशी मोठी माणसेही व्यायामाला आहेत. नामांकित पैलवान श्रीरंग जाधवही आहेत. जोर बैठक म्हणून ते कुस्ती खेळत. पी धोंडीराम पवार गुरुजी त्यांना काही जुने डावे सांगा. कधी श्रीरंगाप्पांना वजन घेऊन जोर मारायचं अशा वेळी आम्हा एखाद्या मुलाला त्यांच्या गुडघ्याच्या मागे भार म्हणून उभी राहण्याची संधी मिळेल. गणी पैलवान दादा माने वगैरेची कुस्ती शिकवणी आखाड्यात पुरा पवार गुरुजी घेईल. गणी पैलवानचे वयस्कर काका त्याबरोबर येऊन कट्ट्यावरून हां अब टांग लगाव उसका पैर पकडके घुमा वगैरे सूचना द्यायचे. पुढे हिंदकेसरी गणपत अंधघरी काही दिवस असत. आमचा व्यायाम संपला की मास्तरांसह सर्वजण अकाल मृत्यू हरणम सर्व व्याधी विनाशनम सूर्यपादोदकम तीर्थम जठर धार्यामम ही प्रार्थना म्हणण्यावर सुट्टी व्हायची. थत्ते मास्तर सदुओ शेवडे दप्तरदार वगैरे ज्येष्ठ म्हणून अधून येत. लक्ष्मण बेलकर हा गणी वॉर्डनची भूमिका निवड असेल.
रवींद्र भागवत, अच्युत थेटे, लाटकर वगैरेंनी मलखांबात अनेक स्पर्धा जिंकल्या, तर दादा माने गणी पैलवानी कुस्त्या मारून तालमीचा लौकिक वाढवला. मागे वेटलिफ्टिंगची शेड व सिंगल बार डबल बार होते त्यावेळी व्यायाम चाले. अच्युत थेटे, अवि कोल्हटकर म्हणजे डॉक्टर कोल्हटकरांचा मुलगा, अच्युत थेटेही वारला. अवि कोल्हटकर पुढे आर्मीमध्ये गेला, कॅप्टन झाला, मग रिटायर झाल्यानंतर तो प्राध्यापकी प्रोफेशनला होता. दोघेही जण शाळेच्या ग्राउंडवरही मधल्या सुट्टीत बारसवरती कसरी करून स्वतः व इतरांनाही आनंद दिला. असं पारंपरिक मास्तरांनी केवळ आमची शर्यत मजबूत केली नाही तर समाजसेवेचे संस्कारही केले. नवरात्रापूर्वी डोंगरावरील रस्ते साफसफाई, दासोंदमी उत्सवात सज्जनगडाला स्वयंस्फूर्तगिरी शिकवली. आज 70व्या वर्षी किंवा 77 वर्षी मला कोणी म्हणले की या वयात तुम्ही स्कूटरवरून हिंडता, तब्येत राखता विशेष आहे, की मनात येते की हे श्रेय मास्तरांचे आहे. त्या वयातील मेहनत त्यांनी करून घेतल्यामुळे आपण केलेले अत्याचार हे महत्त्वाचं आहे. त्या वयात त्यांनी ही मेहनत करून घेतल्यामुळे आपण केलेले आपल्या शरीराचे अत्याचार कुणी शरीर बरे राहिले ही त्यांचीच कृपा आहे. आणि डोंगरावरील मारुतीच्या पाड्यापासून यशस्वी केलेल्या अनेक सामाजिक उपक्रमामागे मास्तरांची, परमास्तरांची आणि भाऊकांची प्रेरणा आहे. शक्य होते तोपर्यंत वयाच्या 74-75 वर्षापर्यंत परमास्तर रोज तालमी देत. पुढे त्यांचे शिष्य अच्युत थेटे, गोविंदराव लांडगे आणि मुख्यतः त्यांचे चिरंजीव डॉक्टर दामा भास्कर व प्रभाकर परंजपे यांनी माजी विद्यार्थी मंडळ व तालीम दोन्ही सांभाळले. त्यांना भगवान शेठ गुजर, डॉक्टर अच्युत गोडबोले वगैरेंची खंबीर साथ आणि धत्ते मास्तर सदुभाऊ शेवडे दप्तरदार वगैरे ज्येष्ठांचे मार्गदर्शन होते. एकेक जण वयोमानपर्यंत थकत गेले, कोणी काळाच्या पडद्याआड गेले. सध्या सर्वश्री कासळ, डॉक्टर अच्युत गोडबोले, रमण भट्ट, रवींद्र जुटिंग आणि सहकारी ते काम पाहतात. वेटलिफ्टिंगची अद्ययावत जिम तयार झाली असून लावंगरे त्याची व्यवस्था बघतात, अनेक तरुण त्याचाही लाभ घेत आहेत. या इमारतीची उभारणी करताना पैसे जरी माजी विद्यार्थ्यांनी गोळा केले असले तरी मास्तरांनी दुरुष्टीने ती जागा डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नावानेच घेतली होती व त्यावर ही भिडेगुरुजी व्यायाम मंदिर व माजी विद्यार्थ्यांकडे उभारले होते. ते बांधताना मास्तरांची भावी काळासंबंधी जी कल्पना होती ती त्यांनी आपल्या जीवनसरिता या 1954 सालच्या आत्मचरित्रात माझे स्वप्न म्हणून नमूद केली होती. त्यांनी लिहिले होते, या ग्रहात शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी आपले पडायला यावे, प्रत्येक माजी विद्यार्थ्यांनी 25 रुपये देऊन तहात सभासद व्हावे, तिथे वाचनालय अभ्यास मंडळ चालावे, सर्व माजी विद्यार्थी दरवर्षी किंवा 2 वर्षातून एकदा स्थेय संमेलन घ्यावे, सर्वांनी मनावर घेतले तर या शाळेच्या परंपरेत वाढलेल्या विद्यार्थ्यांना कोणतीही गोष्ट अशक्य नाही. मास्तरांच्या निधनानंतर तिथे भव्य इमारत व अद्ययावत जिम व सभागृह त्यांचे मास्तरांचे स्मारक म्हणून उभारा अशी कल्पना पुढे आली. तेव्हा नुकतेच क्रीडा राज्यमंत्री झालेले कराडचे श्याम आष्टेकर यांना आम्ही भेटलो, मी माझे मित्र होते ते. त्यांनी त्यासाठी 1,50,000 रुपये राज्य सरकारकडे अनुदान देण्याची इच्छा प्रकट केली, पण या प्रस्तावासाठी सोसायटीने संमतीपत्र देण्याची आवश्यकता होती कारण जागा त्यांच्या नावावर होती. पण दुर्दैवाने सोसायटीकडून त्यासाठी अनंत अडचणी निर्माण होत गेल्या. तो प्रश्न पुढे अनेक वर्षे धसरला होऊन आज सगळ्यात तसाच अनिर्णित आहे. श्याम आष्टेकरांची मंत्रिपदाची कारकिर्द संपली, सोसायटीचे सेक्रेटरी चेअरमन बदलत गेले, प्रत्येकाने सातारकरांची माजी विद्यार्थ्यांची मागणी योग्य आहे असे सांगितले, पण प्रत्यक्ष सकारात्मक कृती केलीच नाही. शाळेच्या स्थानिक व्यवस्थापक समित्याही आल्या आणि गेल्या, नवीन येत राहिल्या, पण त्यांनीही सदैव कृतीशून्यमय धोरण ठेवले. ते अगदी आज अखेर कायम आहे, खरं तर तेही सातारकरच, पण असो. सोमर स्मारक मंदिर, अंतर्गत सहाय्यक मंडळ असे अनेक संस्थात्मक स्मारके उभे करणाऱ्या निस्पृह व्यायामप्रेमी व खऱ्याखुऱ्या स्वयंसेवक कृतीच्या परांजपे मास्तरांचे स्मारक आणि त्यांचे माजी विद्यार्थी संघाचे स्वप्न अजून अपूर्णच आहे. ठीक आहे, लोक साकार हो, भिडे गुरुजी आणि परांजपे मास्तर या गुरुशिष्यांचे भव्य दिवस संयुक्त स्मारक साकारले जावं आणि त्यासाठी शाळेचे माजी विद्यार्थी आणि मुख्यतः डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे पदाधिकारी यांना परमेश्वराने तशी प्रेरणा द्यावं असं मला कायम वाटत राहिलेलं आहे. खरं तर ह्या जुन्या लोकांनी परमेश्वर मास्तरांनी जे योगदान दिलं, जे विद्यार्थी घडवले, त्यांचं आदर्श जीवन होतं, हे सगळं आदर्श म्हणजे आमच्यावर ते सगळे संस्कार होत गेले. पुढच्या आयुष्यात आम्हाला नियमितपणा पाहता येणं शक्य नाही, त्यांच्याकडे जगता आलं नाही, पण त्यांनी त्या काळात जी तालीम करून घेतली, मेहनत करून घेतली, त्या काळात शिस्तीनं वागायला शिकवलं,
त्यामुळे पुढच्या काळात मगाशी मी म्हटल्याप्रमाणे आम्ही आमच्या शरीरावर अनेक अत्याचार करून सुद्धा तब्येत बरी राहिलेली आहे. हे खरोखरी त्यांचे आपल्यावरती उपकार आहे असं मला कायम वाटत राहतं. आणि परंतु मास्तर आणि भिडे गुरुंची थोरवी ही या निमित्तानं आपल्यापर्यंत पोचवावी. आणि सातारकरांचं म्हणजे न्यूली स्कूलच्या माजी विद्यार्थ्यांचं हे स्वप्न आहे, त्या दोन्ही विभूतींनी पाहिलेलं, ते पूर्ण व्हावं असं मला अजून सुद्धा वाटत आहे. कारण ते आता किंवा होईल माहीत नाही, कधी बघायला आम्हीही नसू किंवा नसू सुद्धा, पण ते झालं तर ती खरी आदरांजली ठरेल असं म्हणत ते चुकीचं ठरणार नाही. आज इथेच थांबूया, उद्या पुढचा भाग. तोपर्यंत नमस्कार.